लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी कुपवाडच्या उरुसानिमित्त दर्ग्यास ग्लेफ अर्पण करण्याची परंपरा अबाधित ठेवली. कुपवाड शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत लाडले मशायख यांच्या उरुसानिमित्त प्राध्यापक शरद पाटील यांच्या परिवाराच्या वतीने दर्ग्यास ग्लेफ अर्पण करण्यात आलाय. यावेळी सरांचे नातू वितराग देवर्षी, प्रणव पाटील, भाऊ राजगोंड पाटील, पुतणे संजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते दादासाहेब पाटील, प्राध्यापक बबन पाटील, रमेश सायमोते, सचिन जमदाडे, मुबारक संधी, अहिंसक धोत्रे यांच्या मलगोंड पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दर्ग्याच्या पंच कमिटीस सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही राजगोंड पाटील यांनी दिले. दर्गा पंच कमिटीच्या वतीने सरपंच बशीर मुजावर यांनी राजगोंड पाटील यांचं स्वागत केले. सरांची वीज भरून येणार नाही, तरी पण त्यांच्या परिवाराचे जो जे लोक आज आमच्या दर्ग्यामध्ये आले त्यांच्या मुजावर समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांनी असेच आमच्या पाठीशी राहावं, आम्ही पण त्यांच्या पाठीशी राहून सर्व ती मदत करू ही आम्ही मुजावर समाजातर्फे व पंच कमिटीतर्फे त्यांना आश्वासन देतो. हजरत लाडले मशायख की गो. एकत्र येऊन तुमच्या पाठीशी राहू नेहमीप्रमाणे काही अडचणी असल्या तर आपण सांगू शकता आणि शक्य तितकं आमच्याकडे आम्ही दर्ग्यासाठी मदत करू, काही अडचणी असतील त्या सोडवू. हे जेव्हा मी आपल्या सर्व दर्गा पंचांना आश्वासन देतो, थांबतो. जय गुरु.